पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगोला नगर परिषदेत बैठक घेऊन सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांना कोरोनाबाबत योग्य ती खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी कालावधीमध्ये काही नागरिक परराज्यातून आणि परजिल्ह्यातून आले आहेत, परंतु स्वतःहून केलेल्या प्रवासाची माहिती प्रशासनास दिली नाही अथवा प्राथमिक तपासणी करून घेतली नाही अशा व्यक्तींची माहिती नजीकच्या व्यक्तीनं प्रशासनास द्यावी असं आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत सांगोला येथील नगरपालिका हॉल येथे आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार गणपतराव देशमुख, दीपक आबा साळुंके पाटील, पंचायत समितीच्या सभापती राणीबाई कोळवले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार योगेश खरमाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भीमाशंकर जमादार, गटविकास अधिकारी संतोष राऊत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सीमा दोडामणे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. सांगोला तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची दक्षता प्रशासनाबरोबरच नागरिकांनी घ्यावी, तसंच कोरोनावर मात करण्यासाठी घेरडी गावामध्ये बारामती पॅटर्न राबवावा, तालुक्यातील खासगी वैद्यकीय सुविधा सुरू ठेवाव्यात, तसंच घेरडी गावामध्ये जीवनावश्यक सुविधा सुरळीतपणे पुरवाव्यात याची दक्षता घ्यावी असंही ते यावेळी म्हणाले. सांगोला तालुक्यामध्ये काल जो आपल्या गिरडी गावामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळला त्या संदर्भामध्ये आज इथं आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये सर्वांनीच अनेक सूचना मांडल्या, पत्रकार बंधूंनी सूचना मांडल्या, त्या सूचनेच्या बाबतीत दखल घेऊन त्याबाबतीत योग्य ती कारवाई कशी करता येईल याबाबतीत अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. निश्चित प्रकारे अधिकाऱ्यांनीसुद्धा काळजी घेतलेली. जे घेरडी गावामध्ये जो पॉझिटिव्ह रुग्ण आढळला त्याच्या कुटुंबामध्ये साधारणतः 20 व्यक्ती त्यांच्या संपर्क ज्यादा आलेला आहे, त्यांनाही आता सोलापूरला त्यांना टेस्टिंग त्यांचं हॉस्पिटलमध्ये पाठवलं आहे. त्यांचं टेस्टिंग हे सोलापूरमध्ये आज घेतलं जाईल. उद्या संध्याकाळपर्यंत त्याचा रिपोर्ट हा आपल्या सगळ्यांना प्राप्त होईल. मला आपल्या माध्यमातून सर्वच नागरिकांना एक आवाहन करायचं आहे की आपण सर्वांनी घाबरू नका, काळजी घ्या, बाहेर फिरू नका, घराबाहेर पडू नका, तोंडाला मास्क वापरा, जेणेकरून आपल्या सांगोला तालुक्यामध्ये कोरोनाचे लागण पुन्हा वाढणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी असं तालुक्यातील मी सर्व नागरिकांना आवाहन करतो. आणि प्रशासनाच्या बाबतीत जे काय आपल्या नागरिकांना सहकार्य लाभल तो करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वच मंडळी करू आणि त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा अशी सर्व नागरिकांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. त्यापूर्वी पालकमंत्री भरणे यांनी घेरडी गावामध्ये भेट देऊन पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सांगोला तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये कामानिमित्त मुंबई येथे आहेत. 3 मे नंतर मोठ्या प्रमाणात नागरिक सांगोल्यामध्ये येण्याची शक्यता असल्यानं त्याबाबत प्रशासनानं आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसंच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली. घेरडी गावामध्ये जीवनावश्यक वस्तू, दुग्ध व्यवसाय याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी केली, तसंच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत आवश्यक सूचनाही माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी यावेळी दिल्या.